शहनाई म्यूजिकल ग्रुप ऑफ सोशल कल्चर एंड वेलफेयर अमरावती मदत निधि करता सुरंकी झनकार ऑर्केस्ट्रा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। हे आयोजन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येथे करण्यात आले आहे। नवीन व अचरामर जुन्या गीतांच्या या संगीतमय कार्यक्रमाचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे। 2 वर्षांच्या कोरोना महामारीच्या संकटातून नागरिकांना दिलासा मिळाला आहे। गत 2 वर्षात असलेला ताणतणाव घालून नागरिकांचा विरंगुळा करता व संस्थेच्या मदती करता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या संस्थेअंतर्गत डॉक्टर, इंजिनियर, वकील, उद्योगपती, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, प्राध्यापक आदी सेवाभावी वृत्तीने काम करून अनेक सामाजिक उपक्रम राबवित असतात। शहनाई म्युझिकल ग्रुप ऑफ सोशल वर्क कल्चरल अँड वेलफेअर संस्था अमरावती यांच्या वतीने शहनाई या ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। संस्थेच्या सहायता निधीकरता या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे आणि या संदर्भात माझ्यासोबत या संस्थेशी निगडीत असलेले डॉक्टर जितेंद्र राजकुमार। डॉक्टर साहेब, या उद्याच्या होणाऱ्या कार्यक्रमासंदर्भात आपण काय माहिती देऊ शकणार? आमचा रजिस्टर्ड ग्रुप आहे शहनाई म्युझिकल ग्रुप ऑफ सोशल कल्चर अँड वेलफेअर। तर या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही संगीतमय कार्यक्रम तर करतोच, परंतु त्यासोबत सामाजिक बांधिलकी म्हणून अनाथाश्रमला काही देणगी देणं, अनाथाश्रमच्या मुलांना कधी स्कूलचे ड्रेसेस, शैक्षणिक साहित्य वाटप करणं, त्यानंतर आशादीप मतिमंद शाळा आहे त्याच्यामध्ये आम्ही त्या मुलांसाठी कार्यक्रम केलेले आहे, त्यानंतर जे वृद्धाश्रम आहेत मातोश्री यांच्यासाठी आम्ही सहायता निधी त्यांना दिलेला आहे। तर अशा प्रकारचे सामाजिक बांधिलकी जपण्याचा पण आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो। हो, घातलेल्या शहनाई या ऑर्केस्ट्रा संदर्भात आपण काय माहिती देणार? कसा पद्धतीचा कार्यक्रम असेल आणि मदतीकरता आपण असं आवाहन केलेलं आहे नागरिकांना, त्या संदर्भात काय माहिती देणार? तर हा जो कार्यक्रम आहे हा पूर्णतः संगीतमय कार्यक्रम आहे। याच्यामध्ये आम्ही जुन्या आणि नवीन गीतांचा समावेश केलेला आहे आणि प्रेक्षकांना भरपूर आम्ही मनोरंजन चांगलं देण्याचा प्रयत्न करू आणि याच्या माध्यमातून जे सदाशांती बालगृह, मातोश्री वृद्धाश्रम यांना आम्ही काही प्रमाणात मदत करण्याचा। धनराज सपकाळ, झुमा न्यूज, अकोला।